एन्काउंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये मातोश्रीवरती प्रदीप शर्मा यांनी शिवबंधन बांधलंय. प्रदीप शर्मा ठाणे गुन्हा शाखेमध्ये कार्यरत होते. 2008 प्रदीप शर्मा पोलीस दलातनं निलंबित झालेले होते. 9 कालावधीनंतर म्हणजेच 2017 ते पोलीस सेवेने पुन्हा रुजू झाले. 1983 पोलीस दलामध्ये दाखल झालेले पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांची कारकीर्द मात्र वादात राहिली. 90s जेव्हा गुन्हेगारी टोळ्यांचं प्रमाण वाढलेलं होतं तेव्हा चकमक फेम प्रदीप शर्मा यांनी अनेक गुन्हेगारांना संपवलेलं आहे. काहीतरी करायचं राजकीय एन्काउंटर, एन्काउंटरचा शब्द अर्थ आता जरा बदललेला आहे आणि त्याने आता नवीन कारकीर्द सुरू करतात. पण मला एक नक्कीच समाधान आहे की एक चांगला कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी शिवसेनेचा पप्पा हाती घेऊन खांद्यावर घेऊन आपल्या नव्या एका कारकिर्दीची सुरुवात करत आहे. मी प्रदीपजींना शुभेच्छा देतो आणि मला खात्री आहे की यापूर्वी त्यांच्यावरती जी जबाबदारी होती ती त्यांनी निष्ठापूर्वक पार पाडली. या पुढची सुद्धा जबाबदारी एका निष्ठेने पार पाडतील आणि त्याच्यासाठी माझ्या त्यांना शुभेच्छा. मी पोलीसमध्ये असताना माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा माझ्यावर बराच प्रभाव होता. त्यांच्यासाठी मी मुलासारखा होतो. काही त्रास झाला काही आम्ही जे जे काम केलं ऑर्गनाईज क्राईम विरुद्ध त्याच्यात प्रॉब्लेम्स यायचे त्यावेळी त्यांचा मायचा हात आमच्या पाठीवर असायचा. आमचे प्रॉब्लेम्स ते बोलून सॉल्व्ह करायचे. उद्धव साहेब मला लहान भावासारखे आहेत. सॉरी मी त्यांचा भाऊ असं आहे. मोदीजी मोठे भाऊ आहे, मी लहान भाऊ आहे. आता तुम्ही घेतला.